नमस्कार, शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडाविश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांशी संवाद साधला आहे. पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, मात्र आता वारंवार येत राहील असं ठाकरे यांनी म्हटलंय. तसेच माझ्या अयोध्येच्या भेटीमागे राजकारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वचन पूर्ती करणं हेच खरं हिंदुत्व आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी पहिल्यांदा मंदिर त्यानंतर सरकार अशी घोषणा देऊन अयोध्येत गेले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील शिवसैनिकांनी आपापल्या ठिकाणच्या राम मंदिरामध्ये आरती केल्या. पुण्यातील तुळशीबाग येथील राम मंदिरामध्ये शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी आरती केली आणि श्रीराम नावाच्या पेढ्यांचा प्रसाद देखील दाखवला. अयोध्येत शनिवारी शिवसेना आणि रविवारी होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामुळे वातावरण तणावग्रस्त झालंय. याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या स्थितीवरती चर्चा करण्यासाठी एक महत्वाची बैठक बोलावली. ही बैठक शनिवारी लखनौमध्ये सायंकाळी उशिरा 8 वाजता होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग आणि शिवराज सिंग यांचे निकटवर्तीय मुकेश टंडन यांच्या दूरध्वनी संभाषणाची एक क्लिप चांगलीच गाजत आहे. मुकेश टंडन हे विदिशा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे, मात्र या सभेला लोक यायला तयार नाहीत. यामुळे सभेला गर्दी जमवायची असेल तर दारू साडी आणि पैसे वाटावे लागतील असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. मात्र मुकेश टंडन यांनी ही क्लिप खोटी असून याबाबत चौकशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. बोफोर्स घोटाळ्यामध्ये हात असलेला क्वात्रोची आणि भोपाळ दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसन हे दोघे राहुल गांधींचे मामा होते. त्यामुळे त्यांना भारतामध्ये गुन्हे करूनही खास विमानाने अमेरिकेला पळवून देण्यात आले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते बोलत होते. शिवराज सिंग चौहान यांच्यावरचे आरोप करण्याआधी या दोघांबाबत आईला विचारा असा खोचक सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मुस्लिम आरक्षण मिळावे यासाठी जमात उलम ए महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आलं. सच्चर कमिटी आणि न्यायालय यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेले 5% आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्ह्यात बहुतेक तहसील कार्यालयावरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन करण्यात आलं. करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळीतील प्रसिद्ध कमला भवानी मातेच्या यात्रेला नुकतंच प्रारंभ झाला आहे. हा यात्रा महोत्सव 15 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या यात्रा काळामध्ये 5 दिवस दुपारी 3 वाजता आणि रात्री 8 वाजता कमला भवानी मातेचा छबिना मिरवणूक निघणार आहे. या यात्रेसाठी कमला भवानी मातेच्या मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील माणगाव येथील 65 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. या शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. देवराव रामजी वाघमारे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी स्वतःच्या घरातील शौचालयामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. वर्धा जिल्ह्यातील पारोदी येथे एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. काजल गजानन तांदुळकर असं या घटनेत मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे. शेतात काम करत असताना ही घटना घडली. यावेळी विवाहितेचा पती आणि सासरा हे देखील शेतात काम करत होते. दरम्यान तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना 28 नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावरती एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील धारूरच्या बालाघाट पर्वत रांगावरील राजकोट किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी होऊ लागली आहे. बालाघाट पर्वत रांगावरती वसलेल्या या किल्ल्याला 30 बुरुज असून तो समुद्र सपाटीपासून 2472 फूट उंच असा आहे.
किल्ल्याच्या बाजूने खोल दऱ्या असल्यामुळे नैसर्गिकरित्या या किल्ल्याला संरक्षण मिळालं असून तेथे पर्यटन स्थळ घोषित केल्यास परिसराचा आणखी विकास होऊ शकतो असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे कोणी आडवे येतील त्याला आम्ही आडवे करू असा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या प्रतिनिधींनी सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना हा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकारण सुरू केले जात आहे, जर आरक्षण मिळाले नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणालाही फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टीने राज्य शासनाच्या माध्यमातून कराडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी 16 नोव्हेंबरपासून सुरू केलेली संवाद यात्रा सोमवारी विधानभवनावरती धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पुण्यामध्ये दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरामध्ये गेल्या 2 वर्षापासून मोर्चे काढूनही सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष दिलं नसल्याचं यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे 2 दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावरती आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह ते विशेष विमानाने फैजाबाद विमानतळावरती उतरले. मात्र यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. उद्धव ठाकरे यांनी फैजाबादला येण्यासाठी रिलायन्सचे चार्टर्ड विमान वापरले असा दावा दमानिया यांनी केला आहे. धारूर शहरापासून जवळच असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली. यात कार्यालयातील मीटरसह अन्य साहित्य जळून खाक झालं. दुपारच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि धुराचे लोट हे हवेमध्ये दिसून आले. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. उजनी धरणातून मराठवाड्याला बोगद्यातून पाणी द्यायला आता काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीने देखील विरोध दर्शवला आहे. यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पळसदेव येथे जाहीर निषेध सभा घेण्यात आली. जोपर्यंत उजनीच्या जलाशयामध्ये कृष्णेचे पाणी येत नाही तोपर्यंत उजनीचे पाणी सिन्हा नदीमध्ये सोडू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आली. सातारा शहरातील देवी चौकामध्ये असलेल्या अजंठा लॉजवरती पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या छाप्यामध्ये वेश व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सातारा तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी ही कारवाई केली. याबाबत शाहूपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून या कारवाईने सातारा शहरामध्ये एकच खळबळ उडाली. काँग्रेस माझा सामना करू शकत नाही म्हणून ते माझ्या आईला शिव्या देतात असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मध्य प्रदेशातील छतपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरती चांगलाच हल्लाबोल देखील केला. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची तुलना डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची केली होती. यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मित्रांनीच आपल्याशी स्पर्धा केली तर त्यात गैर काहीच नाही असं भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलंय. तसेच अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावं ही देशातल्या प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. ते सामन्याचे ताजा अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या. हो, पण कागदपत्रही सोबत आणा. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ.